सेंद्रीय शेतीच का करायची, रासायनिक का नको, याबद्दलची 50 कारण आता आपण या व्हिडिओमध्ये समजावून देणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पहा। शेतकरी मित्रांना अतिशय उपयोगी पडणारा असा हा व्हिडिओ आहे। चला तर आपण आता ती 50 कारण समजावून घेऊयात। त्यातलं पहिलं कारण, जमिनीचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढतं, खर्च कमी होतो, विषमुक्त अन्न मिळतं, ज्यामुळे धोके टळतात, आजार पण कमी होतो, येतं मालाला भाव चांगला मिळतो। दुसरं कारण, पाण्याची 50% बचत होते, सर्व प्रकारच्या जीवजंतूंची जमिनीत झपाट्याने वाढ होते, जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा पोत वाढतो, हवेतील ओलावा ओढून घेते, नत्र उपलब्ध होतं, प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा वेग वाढतो, सजीवता वाढते, पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरुण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होतं, जमिनीत संजीवकांची निर्मिती होते, जमिनीत नवीन घडण होते, पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध होतात, स्थिर कर्भ जमिनीत स्थिरावतो, आंतरकाष्ठांगजन्य विघटन होतं, मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते, सर्व रासायनिक क्रिया प्रक्रियांचे नियंत्रण होतं, जमिनीत वेगाने ह्यूमसची निर्मिती होते, कर्भ नत्र गुणोत्तर कमीत कमी होतं, एकदल द्विदल आंतरपिकांचं आच्छादन मायेचा पदर असतो, जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात, मातीची धूप थांबून पाणी जिरतं, आच्छादनाचे देशी गांडूळ चमत्कार करतात, जमिनीतील सेंद्रिय कर्भाचे प्रमाण वाढतं। आता बघा, 25 कारण आपण समजावून घेतली की जी आपल्याला रासायनिक शेती नको असं म्हणून सांगतात, सेंद्रिय शेतीच केली पाहिजे। त्यातली आणखी 25 कारण समजावून घेऊया। आंतरपिकांमधील मुळे किंवा आंतरपिकांची मुळे कुजून जमिनीत पहलवान बनवण्याचे कार्य करतं, जमिनीत मुबलक सूर्यशक्ती साठवली जाते, पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो, पिकांत साखरेचे प्रमाण उत्पादन वाढवतं, पीक प्रति पीक उत्पादन वाढतच राहतं, बियाणांची उगवण वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते, उन्हाळ्यात व दुष्काळात फळ झाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते, जीवाणू संख्या वाढतच राहते, प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो, जलधारण शक्ती वाढते, जमिनीचा सामू नियंत्रित होतो, खारं पाणी सुसह्य होतं, फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात, जमिनीतील व हवेतील उष्णता यांचे मधील परस्पर आदला बदली रोखली जाते, जमिनीला अतिनील किरणांपासून वाचवतं, जमिनीत शक्ती संतुलन बनवतं, जमिनीत जैव गतीशास्त्राला चालना मिळते, वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते, पिकांची व फळांची चव तर वाढते, शिवाय पिकाऊपणा पण वाढतो, हवेतील आर्द्रता वेळ प्रसंगी मुळांना व जीवाणूंना पुरवली जाते, जमीन शार्पण होण्यापासून वाचवते, जमिनीवरील वातावरण खेळते राहते, जमिनीचा आम्ल विमलन निर्देशांक नियंत्रित होतो, जमिनीचे शुद्धीकरण व पिकांत प्रतिकार शक्ती निर्माण होते, जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तीचं संतुलन साधलं जातं, आणि शेवटचा सर्वात महत्वाचा, जमीन पूर्वस्थितीमध्ये राहते। आज परिस्थिती हार्वर्ड जमिनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, याचं कारण हेच आहे, रासायनिक शेती। म्हणजे नक्कीच आपल्याला समजलं असेल की सेंद्रिय शेतीच आपण केली पाहिजे। नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही या चॅनलवर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्वात अगोदर आपल्याला नोटिफिकेशन मिळणार आहे। धन्यवाद।